नमस्कार, मी गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली। तर आज मी बोरजा या गावी आलेलो आहे। तर शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोरडवाहू तुरीसाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता। तर मल्टीप्लायरचाच न करता त्यांनी मल्टीप्लायर कंपनीचा सर्व प्रोडक्टचा वापर केला होता। तर त्यांना कसे रिझल्ट आले तर ते त्यांच्या मुखातून सांगतील। तर तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा। माझं नाव आशिष गुलाबराव होडगीर, राहणार बोरजा, तालुका जिल्हा हिंगोली। मी मल्टीप्लायर हा जवळपास 12 महिने झाले वापर करतो आहे। मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आला। मला फुलामध्ये वाढ वाटली, शेंगामध्ये थोडे टपोरे शेंग झाली। तर तुम्ही जे यासाठी मल्टीप्लायर वापरले किंवा सोयाबीनसाठी तुम्ही जे मल्टीप्लायर वापरलं होतं, तर आता ही तूर आहे, तर या तुरीसाठी तुम्ही मल्टीप्लायर वापरलं, तर कृषी केंद्रावरचं काही प्रोडक्ट तुम्ही खरेदी केलं का? नाही, कोणत्याच प्रकारे कृषी केंद्रावरचं एकही प्रोडक्ट न वापरतो मी। मल्टीप्लायर कंपनीचे हे सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत। मला बऱ्याचपैकी चांगला रिझल्ट वाटला, त्यामुळे मी पुढे बी वापरत राहील। तर तुम्हाला काय बदल वाटला दरवर्षीच्या पिकामध्ये आणि या पिकामध्ये काय फरक जाणवला? दरवर्षी वलिती असल्यामुळे पीक चांगलंच येत जाय, पण यावर्षी पाणी न भेटता कोरडवाहू पिकाला चांगला प्रतिसाद मिळाला, त्याच्याबद्दल मला मल्टीप्लायरचं खूप आभार मानायचं आहे। तर तुम्हाला जसं की मालामध्ये काय बदल वाटला थोड्या सांगू शकता? म्हणजे ज्यावेळेस मी पहिला स्प्रे केला त्यावेळेस फुलाची संख्या कमी होती। स्प्रे केल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर बघितलं तर फुलामध्ये वाढ झाली, कळ्यामध्ये म्हणजे हिरवापणा वाटला। आणि दरवर्षीपेक्षा उत्पन्नात वाढ होईल? उत्पन्नात वाढ अशात आहे की वाढ होईल, म्हणून कोरडवाहू असल्यामुळे वाढ होईल। बरं, एक सांगा, जे की तुमचा रासायनिकचा खर्च होता त्याच्यामध्ये तुम्हाला काय बचत वाटते की नाही वाटते? 60% कमी झाला रासायनिक खर्चामध्ये। रासायनिक खर्च पहिल्या वर्षी 60% कमी केला, इथून पुढे कमी कमीच होत जाणार। तर आता जे फवारणीमध्ये तुम्हाला जे खर्च आला तर दरवर्षीपेक्षा 60% खर्च कमी झाला, उत्पन्न दरवर्षीपेक्षा जास्त झालं। सोयाबीनमध्ये जवळपास 8-9 क्विंटलाचा फरक पडला दरवर्षीपेक्षा। दरवर्षीपेक्षा 8 ते 9 क्विंटलामध्ये सोयाबीनमध्ये वाढ झाली। तर खर्च तुमचा सोयाबीनचा बी कमी झाला असेल ना? टोटल वर्षाचा खर्च मग 40,000 वापरला का कमी झाला? तर इथं शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? शेतकऱ्यासाठी हेच सांगू शकतो की बा फर्स्ट टाईम तुम्ही ट्राय करा, अनुभव घ्या, इथून पुढे तुम्हाला जर फरक वाटला तर तुम्ही कंपल्सरी वापरा, एवढंच सांगू इच्छितो। अधिक माहितीसाठी संपर्क करा गंगाधर जगताप, मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली। धन्यवाद।